नमस्कार मंडळी, तर महाशिवरात्र एक दिवसावर येऊन राहिली आहे आणि जर उपवासासाठी काय करावं हे सुचत नसेल तर या दोन रेसिपी तुम्ही करू शकता। मी ज्योती, तुमचं स्वागत करते माझ्या कुकिंग चॅनलमध्ये। तर इथे आपण अर्धा कप साबुदाणे घेतलेले आहेत, ते ग्राइंड करून घ्यायचे आहेत, एकदाच फिरवायचे आहेत आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ना एक कप भगर घालायची आणि पुन्हा हे दोन्ही ग्राइंड करून घ्यायचं आहे। हे दोन्ही प्रकार जे आपण करणार आहोत ते अगदी सोपे आहेत, सहज घरात अवेलेबल असलेल्या वस्तूपासून आपण बनवू शकतो। आता ही जी पावडर जी आपण केलेली आहे साबुदाणा आणि भगरची, ती का भांड्यात काढून घ्यायची, त्यात अर्धा कप दही घालायचं, हिरवी मिरची घालायची ठेचून आवडीनुसार, त्यानंतर त्याच्यामध्ये एक बटाटा घालायचा आहे उकडून आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे, थोडीशी साखर घालायची अगदी पाव चमचा, थोडंसं जिरं घालायचं, साखर घातली की चव छान लागते आणि गरज पडल्यास तुम्हाला आवडत असेल तर कोथिंबीर घाला, नाहीतर तुम्ही अवॉइड करू शकता। हे सगळं एकजीव करायचं आहे, छान मिक्स करायचं आहे। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडं पाणी घालणार आहोत, जिथपर्यंत फ्लोईंग कन्सिस्टन्सी होत नाही तिथपर्यंत आपण पाणी घालायचं आहे त्याच्यामध्ये। आणि नंतर 10 मिनटं झाकून ठेवायचं आहे। 10 मिनटानंतर आहे ना आपलं पीठ थोडंसं जाडसर होईल, पुन्हा थोडंसं पाणी टाकून आपल्याला त्याला थोडंसं पातळ करायचं आहे, अगदी थोडंसं। ह्या प्रकारे मग आपण त्याच्यामध्ये थोडासा बेकिंग सोडा घालणार आहोत, अगदी अर्धा टीस्पून, छान मिक्स करायचं आहे। आणि आपण आता आपे पत्र घेतलेलं आहे, त्याला आपण छान तेल लावून घेऊया आणि थोडं बॅटर आपे पत्रामध्ये टाकून आपे रेडी करून घेऊया। हा जो प्रकार आहे तो आवडीने कोणी, ज्यांचा उपवास नाही ते पण खाऊ शकतात, मुले पण खातील। ह्याच्यावर ना झाकण ठेवून एक 10 मिनिटांनी ना ओपन करायचं आहे। आपे तयार आहेत, दोन्ही साईडने शेकवून घ्या चांगले। छान असे लालसर आणि खमंग झाले आहेत बघू शकता तुम्ही। मला कधी उपवास पकडायचा नसेल तरी पण तुम्ही हे आपे करून खाऊ शकता। प्लेटिंग करूया। उपवासातला हा एक पदार्थ आपला रेडी आहे, आता आपण दुसऱ्या पदार्थाकडे वळूया। ह्याला तुम्ही दह्यासोबत खा किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत खाऊ शकता। ही रेसिपी तुम्ही नक्की बनवा घरी महाशिवरात्रीला। बघा किती छान झाला आहे, खायलाही अगदी मस्त आहे। आता आपण दुसरा प्रकार करूया। थोडे साबुदाणे उरले होते, मग त्याच्यामध्ये मी भिजवलेला साबुदाणा घेतलेला आहे, एक अर्धा कप असेल। त्यात आता आपण घालणार आहोत मिरचीची पेस्ट, मग घालणार आहोत जिरं, एक उकडलेला बटाटा कुचकरून घालायचा, थोडंसं मीठ घालायचं, कोथिंबीर, हे छान सगळं एकत्र करून पिठासारखं मळून घ्यायचं आणि त्याची आपण आहे ना तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही बनवू शकता।
अशी फिंगरच्या आकारामध्ये बनवते. हा प्रकार मुलांना घरात खूप आवडेल. आपण तळून घेऊया. छान लालसर होईपर्यंत, खरपूस होईपर्यंत तळायचं आहे आपल्याला. रेडी आहे साबुदाण्याचे फिंगर्स. आपले दोन्ही प्रकार रेडी आहेत, उपवासाचे फिंगर्स आणि आप्पे. तुम्ही बघू शकता इथे किती छान कुरकुरीतपणा आला आहे. त्याला खायलाही मस्त आणि कुरकुरीत लागतात. तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा. या दोन्ही रेसिपी करा, किंवा तुम्हाला ह्यातली एक पण रेसिपी आवडली असेल तर ती करून बघा. दोन्हींपैकी एक करून बघा, तुम्हाला खूप आवडेल. कशा वाटल्या रेसिपीज मला नक्की कळवा. कमेंट करा, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. महाशिवरात्रीच्या शुभेच्छा.